नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. शिवसेनेबरोबर युती होण्यासाठी संवाद नाही तर हात जोडून विनंती केली जात आहे, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तेलंगणात सत्तेत आलो तर हैदराबादचं नाव बदलू, भाजप नेते राजा सिंग यांचं वक्तव्य. स्मार्टफोन खरेदीमध्ये भारताने अमेरिकेला टाकलं मागे, जुलै ते सप्टेंबरमध्ये भारतात दाखल झाले 4.4 कोटी इतके फोन. धुळे जिल्हा परिषदेच्या खंबाळे शाळेला भीषण आग, फटाक्याने आग लागल्याचा अंदाज. आणि शाहूवाडी तालुक्यात राहत्या घराला आग, लाखोंचं नुकसान. आता पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेनेबरोबर युती होण्यासाठी संवाद नाही तर हात जोडून विनंती केली जात आहे, असं वक्तव्य भाजप नेते राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलंय. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलंय. जून महिन्याच्या सुरुवातीलाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन बंद दरवाजाआड भेट घेतली होती. ही बैठक नियोजित वेळेपेक्षा 1.5 तास अधिक म्हणजेच तब्बल 2 तास चालली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेही या चर्चेत सहभागी झाले होते. या भेटीनंतर एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंशी चर्चा करून नाराजी दूर करण्यात यश येणार, यापुढेही शिवसेनेसोबत लोकसभा विधानसभा निवडणूक लढू, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला होता. परंतु चंद्रकांत दादा पाटील यांच्या या वक्तव्यानंतर मात्र युतीवरती अजूनही प्रश्नचिन्हच आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. तेलंगणा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर आम्ही हैदराबादचे नाव बदलू, असे वक्तव्य भाजप नेते राजा सिंग यांनी केलं आहे. डिसेंबरमध्ये तेलंगणामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे राज्यात प्रचाराच्या सभा सुरू आहेत. दरम्यान अशाच एका सभेमध्ये सिंग यांनी हे वक्तव्य केलंय. राजा सिंग म्हणाले की येत्या निवडणुकीमध्ये पक्षाला सत्ता मिळाली तर हैदराबादसह राज्यातील अन्य शहरांची नावे बदलली जातील, अन्य शहरांना देशातल्या महापुरुषांची नावे दिली जातील. 16व्या शतकात कुतुबशहाच्या वंशजांनी भाग्यनगरचे नाव बदलून हैदराबाद केले, तसेच कुतुबशहाने इतरही अनेक शहरांची नावे बदलली आहेत. यामध्ये सिकंदराबाद आणि करीमनगरचा समावेश आहे. या शहरांचे आम्ही सत्तेत आल्यानंतर नावं बदलू. यावेळी राजा सिंग यांनी MIM पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसींवरती टीका केली. सिंग म्हणाले की राज्यातील मुस्लिम जनतेने ओवेसींवरती विश्वास ठेवू नये. ओवेसी जरी हैदराबादमधील खासदार असले तरी अनेकदा तेलंगणच्या विरोधातच बोलतात. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. स्मार्टफोन खरेदीमध्ये अमेरिकेला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल झालेल्या स्मार्टफोनची संख्या 4.4 कोटी इतकी होती. पाहूयात हे वृत्त. स्मार्टफोनची जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ या बाबतीत भारतानं अमेरिकेला मागं टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ते सप्टेंबर 2018 या तिमाहीमध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकल्याचा अहवाल कॅनेलिस या संस्थेने दिला आहे. या तिमाहीमध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल झालेल्या स्मार्टफोनची संख्या 4.04 कोटी इतकी होती, तर पहिल्या स्थानावरती 10.06 कोटींच्या स्मार्टफोनसह चीन पहिल्या स्थानावरती आहे. याच कालावधीमध्ये अमेरिकी बाजारपेठेमध्ये दाखल झालेल्या स्मार्टफोनची संख्या 4 कोटी होती. त्यामुळे या कालावधीमध्ये झालेल्या स्मार्टफोनच्या विक्रीच्या बाबत भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र स्मार्टफोनच्या खरेदीच्या बाबतीत चीन बाजारपेठेमध्ये भारतापेक्षा प्रचंड पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत जागतिक बाजारपेठेमध्ये मंदी आहे आणि जागतिक बाजारात स्मार्टफोनची एकूण उलाढाल घटली आहे. जुलै ते सप्टेंबर 2018 या तिमाहीमध्ये गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत स्मार्टफोनची विक्री 34.89 कोटी इतकी झाली आहे. गेले 4 महिने स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये सातत्याने घट होत आहे, तसेच कॅनेलिसनं आपल्या अहवालात असं नमूद केलं आहे. जगातल्या 10 पैकी 7 देशांमध्ये बाजारपेठेमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत घट झाली आहे आणि 2015 नंतरची आत्तापर्यंतची ही सर्वात सुमार कामगिरी आहे. स्मार्टफोन बदलण्याचा कालावधी वाढल्यामुळे
हे होत असल्याचे मत निरीक्षकांनी नोंदवले आहे। तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असलेल्या समस्या आणि बड्या चीन उत्पादकांचं आव्हान यामुळे बाजारात परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। ज्या तीन देशांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे त्यामध्ये इंडोनेशिया, रशिया आणि जर्मनी यांचा समावेश आहे। पहिल्या स्थानी असलेल्या चीन बाजारपेठेतील मागणीही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या तिमाहीमध्ये 15.2% घटली आहे, तर भारतातील मागणी 1.1% घटली आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। धुळे जिल्हा परिषदेच्या खंबाळे येथील शाळेच्या एका वर्गाला सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर आली। फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होतोय। शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा खंबाळे येथील शाळेच्या एका वर्गाला सकाळी 9 सुमारास भीषण आग लागली। आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच कुलूप तोडून आग आटोक्यात आणली। सदर वर्गाचा स्टोअर रूम म्हणून वापर होत असल्याचे समजते। शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने नुकसान नेमके किती झाले हे काही समजू शकलेले नाही। नरेंद्र खैरनार, शालिनी प्लस, धुळे। शाहूवाडी तालुक्यातील शिराळे वारूळ येथे घरास आग लागून सुमारे लाखोंचे नुकसान झाल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ऐन सणासुदीच्या काळामध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त होतीये। शाहूवाडी तालुक्यातील शिराळे वारूंपैकी सोंडुलकरवाडी येथील रामचंद्र दामाजी सोंडुलकर, लक्ष्मण दामाजी सोंडुलकर आणि शिवाजी दामाजी सोंडुलकर यांच्या राहत्या घरास काल रात्री 12:45 दरम्यान अचानक आग लागली। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत सुमारे 2.5 लाखांचे नुकसान झालंय। आगीचे कारण मात्र समजू शकलेले नाही। मंगळवारी रात्री 12:45 दरम्यान रात्रीच्या वेळेला घराला आग लागली। यावेळी घरातील सगळेजण गाढ झोपेत होते। अचानक कसला तरी आवाज झाल्याने घरातील मंडळी जागी झाली। बघतात तर घराच्या छताला आग लागली होती। घरातील लोकांनी जवळच्या लोकांना फोनवरून संपर्क साधला। रात्रीची वेळ असल्याने लोक जमा होण्यास वेळ लागला। आगीचे रौद्र रूप पाहून गावातील सरपंच रवींद्र शेडगे, संजय सोंडुलकर, सर्जेराव पाटील यांच्यासह तरुणांनी मोटारीच्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। या आगीत प्रापंचिक साहित्य, धान्य, घराच्या छताचे सर्व साहित्य जळून खाक झाले। यामध्ये सुमारे 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। रात्री उशिरा आग आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आलं। बुधवारी सकाळी 10:00 दरम्यान घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गावचे कोतवाल बाबूराव ढिगे, पोलीस पाटील अनिल साखरे, ग्रामस्थ कृष्णा पाटील, शंकर ढवळे आदी उपस्थित होते। या आगीमुळे ऐन सणासुदीच्या काळात अपंग असलेल्या रामचंद्र सोंडुलकर, लक्ष्मण सोंडुलकर, शिवाजी सोंडुलकर यांच्या कुटुंबियांना बेघर होण्याची वेळ आली आहे। मी रामचंद्र दामाजी सोंडुलकर, तालुका सावडी, जिल्हा कोल्हापूर, मुक्काम पोस्ट, शिराळे वारू, एका हाताने अपंग आहे आणि रात्री 12:45 दरम्यान अचानक माझ्या घराला आग लागल्यामुळे एकदम हानी, शेतीचे आपले धान्य वगैरे ह्याची भरपूर हानी झालेली आहे। घराचं भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, पण वर लोकांना, ग्रामस्थांना वगैरे फोन करून बोलवल्याच्या नंतर त्यांनी थोडाफार सहकार्य करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पण झालेलं नुकसान जे आहे ते म्हणजे आपल्याला पेलण्यासारखं नाही आहे, एवढं नुकसान झालेलं आहे। मी रात्री मला 12:45 दरम्यान यांनी फोन केल्यानंतर मी ताबडतोब इथे हजर झालो। हजर झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांना फोन वाटे, रात्र असल्यामुळं फोन वाटे मी सर्वांना कळवलं। त्यानंतर सर्व ग्रामस्थ जमा झाले। त्यानंतर पाण्याची सोय म्हणून आम्ही शिपायाला फोन केला व शिपायानं पाणी ताबडतोब सोडल्यामुळे पाण्याच्या पायपा घेऊन लोक वर घरावरती चढून विजवण्याचा आटोघाट त्यांनी प्रयत्न केला आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला। त्या पद्धतीने ही आता अजूनपर्यंत ही आग धुमत आहे, ही तुम्ही पाहताय। अशा तऱ्हेने प्रशासनानं कळवण्याची व्यवस्था मी सगळी फोनद्वारे केलेली आहे। भगवान देवकर, शालिनी प्लस, शिराळा। ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं। त्या 79 वर्षांच्या होत्या। लालंग सारंग यांच्या जाण्याने सिनेसृष्टी आणि मराठी रंगभूमीवरती शोककळा पसरली आहे। लालन सारंग या 1968 पासून नाट्यक्षेत्रामध्ये काम करत होत्या आणि गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या। त्यांनी केलेल्या सखाराम बाइंडर नाटकातील चंपा, सहज जिंकी मना या नाटकातील मुक्ता, आक्रोश नाटकातील वनिता, आरोप नाटकातील मोहिनी इत्यादी भूमिका प्रचंड गाजल्या। 2006 कणकवली येथे पार पडलेल्या 87व्या मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। लालन सारंग यांचा
ग दि मा प्रतिष्ठानच्या विद्याताई मांडगुळकरांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या गृहिणी सखी सचिव या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. याशिवाय पिंपरी चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे दिला जाणारा कलागौरव पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोकरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या जाण्याने चित्रपट तसेच मराठी रंगभूमीवरती शोककळा पसरली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता हूँ. बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. परंडा तालुक्यातील शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गाळपाचे थकीत 400 रुपयांचा हप्ता देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. 400 रुपयांचा हप्ता दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. मागील वर्षी जानेवारीनंतर गाळप झालेल्या उसाच्या 400 रुपयांच्या थकीत हप्ता देण्याच्या मागणीसाठी सोनर येथील भैरवनाथ कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या गाळपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले असल्याची खोटी माहिती देऊन भैरवनाथ कारखान्याचे गाळप परवाना घेतला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून 400 रुपयांचा थकीत हप्ता घेतल्याशिवाय उठणार नसल्याची ठाम भूमिका घेऊन आंदोलन आक्रमक होऊन कारखान्याच्या गेटसमोर धडकले आणि 1 तासात दुपारी 3 वाजेपर्यंत निर्णय न घेतल्यास कारखान्यात घुसणार आणि गव्हाणीत उड्या घे मारणार. या मोर्चात स्वाभिमानीचे मराठवाडा युवा अध्यक्ष गोरख भोर, मराठवाडा अध्यक्ष गजानन गोगरे पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले. संघटनेच्या मागणीचा तातडीने विचार करून 400 रुपयांपैकी 200 रुपये 15 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतील आणि उरलेले 200 रुपये साखरेचे दर वाढले की देण्याचा विचार करू, असे कारखान्याच्या कार्यकारी संचालक सेलार यांनी आंदोलकांना सांगितले. परंतु आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत आम्ही 400 रुपये घेतल्याशिवाय उठणार नाही अशी टोकाची भूमिका घेतली. कारखाना प्रशासनाचे म्हणणे असे आहे की मागील वर्षी 1 फेब्रुवारीपर्यंत साखरेला दर चांगला होता म्हणून आम्ही 2200 दर दिला. नंतर साखरेचे दर कमी झाल्याने दर कमी दिला होता. स्वाभिमानीचे कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना कारखाना प्रशासनाने बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करून आंदोलकांना मारहाण करण्यात आली. शीतलकुमार मोटे, शालिनी प्लस, करमाळा. दिवाळी पाडव्याच्या दिवशी रेड्याची मिरवणूक काढण्याची परंपरा असल्याने येवल्यातील तरुण शेतकरी नारायण भगत आणि भोला भगत या शेतकऱ्यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या रेड्याला सजवून शहरातून त्याची ढोलताशा हलगीच्या गजरामध्ये मिरवणूक काढली. पाहूयात हे वृत्त. येवल्यातील तरुण शेतकरी नारायण भगत आणि भोला भगत या शेतकऱ्यांनी दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या रेड्याला सजवून शहरातून ढोलताशा हलगीच्या गजरामध्ये मिरवणूक काढली. या शेतकऱ्यांनी रेड्यावरती येवला तालुक्यातील दुष्काळाचा संदेश रेखाटला तर पाणी आडवा आणि पाणी जिरवा, पाणी जपून वापरा असे पाणी बचतीचे संदेश या भगत बंधूंनी आपल्या रेड्यावरती रेखाटून नागरिकांना पाणी बचतीचा संदेश दिला.
तसेच येवला तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती या रेड्यावरती रेखाटून सजवली आहे. या चार वर्ष रेड्याची किंमत चक्क 51 लाख रुपये असून वजन 1400 किलो एवढे आहे. या शेतकऱ्याने रेड्याचे नाव रावण ठेवले आहे. देवळी पाडव्याला रेड्याची मिरवणूक काढण्याची परंपरा असल्याने त्यांनी ही मिरवणूक काढली. संतोष बटाव, शालिनी प्लस, येवला. बार्शी शहरातील जय शिवराय प्रतिष्ठान यांच्या वतीने काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरामध्ये दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दीप महोत्सवामुळे परिसर अक्षरशः उजाळून निघाला. या दिव्यांमुळे परिसरामध्ये अतिशय मनमोहक वातावरण पाहायला मिळालं. बार्शी शहरातील जय शिवराय प्रतिष्ठान बार्शी यांच्या वतीने काल रात्री शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये दीप महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरात हजारो दीप लावून परिसर उजळून निघाला होता. या महोत्सवास शहरातील मान्यवर आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही संकल्पना शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय राऊत यांनी साकारली. शिवप्रतिष्ठान हे मागील 7 वर्षापासून शहरात शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी दीप महोत्सवाचे आयोजन करत आहे. जय शिवराय प्रतिष्ठान हे वंचित लोकांना दिवाळीच्या सणात फराळीचे वाटप करते आणि समाजातील युवकांना तरुणांना एकत्र करून काम करते. याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करण्यासाठी समाजास जागरूक करण्याचे काम करते. 7 वर्षापासून जय शिवराय प्रतिष्ठानकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या परिसरामध्ये शिवदीप महोत्सवाचं आयोजन केलं जातं. ह्यामागचा प्रमुख उद्देश जो छत्रपती शिवरायांच्या विचारधारेवर चालणारा समाज आहे तो एकत्र करून छत्रपती शिवरायांची विचारधारा समाजात रुजवण्यासाठी, ती ताकद निर्माण करण्यासाठी, ती शक्ती एकत्र आणण्यासाठी छत्रपती शिवचरणी दीप प्रज्वलित करून या शिवदीप महोत्सवाच्या आयोजनाचं प्रमुख उद्देश साध्य केलं जातं. याचा पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने दिवाळीच्या पाडव्याच्या आधी किंवा दिवाळीच्या आधी वंचित लोकांसाठी मिठाई वाटप जय शिवराय प्रतिष्ठानकडून पहिल्या टप्प्यामध्ये केला जातो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी शिवदीप महोत्सवाचं आयोजन केलं जातं. हजारोंच्या प्रमाणामध्ये इथे दीप प्रज्वलित केले जातात आणि मोठ्या संख्येने शिवभक्त देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. मोठ्या मोठ्या रांगोळ्या असतील किंवा मशाली असतील, त्याचबरोबर पंते असतील, मोठ्या प्रमाणात प्रज्वलित करून छत्रपती शिवरायांची विचारधारा रुजवण्याचा प्रमुख उद्देश बार्शी तालुक्यातील सर्व शिवभक्त एकत्र येऊन या शिवदीप महोत्सवाच्या माध्यमातून करतात. आणि खरंच या समाजाला, या देशाला, या जगाला छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे. कारण समाजासमोर असलेले गंभीर प्रश्न, दुष्काळ असतील किंवा बलात्कार असतील किंवा गँगवॉर असतील, अशा घटना दूर करायच्या असतील तर युवकांमध्ये छत्रपती शिवरायांची विचारधारा ही रुजली पाहिजे. हेच खरं आमचं प्रमुख उद्देश आहे या अनुषंगाने. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. कन्नड येथे रामभाऊ उत्तम जाधव यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शेतीवरील सोसायटीच्या असलेल्या कर्जाला कंटाळून गळफास घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे. कन्नड शहरातील ग्रामीण रुग्णालय शिवारामध्ये रामभाऊ उत्तम जाधव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रामभाऊ जाधव हे 35 वर्षांचे आहेत. ते किन्ही तालुक्यातील सोयगाव येथे काल सकाळी 7 दरम्यान घरातून बाहेर पडले होते. संध्याकाळी उशीर झाल्याने घरच्यांनी दूरध्वनी संपर्क केला असता मी कन्नडला आहे, मी घरी येतो असे सांगून फोन ठेवला, परंतु ते घरी गेलेच नाही. आज सकाळी कन्नड येथील जालम गोबरू जाधव यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, विनोद पाटील, तलाठी आर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांसमोर मृतदेह खाली घेतला. शेतीवरील सोसायटीचे असलेल्या कर्जामुळेच त्यांनी कंटाळून गळफास घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रामभाऊ यांच्या वडिलाच्या नावावर असलेली 6.5 एकर जमीन, तिघ भाऊ म्हणून 6.5 एकर जमीन होती, त्यांच्याकडे सोसायटीचं कर्ज असल्यामुळे त्यांनी आणि नापिकीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली. तरी शासनानं त्यांच्या मुलींचा विचार करून त्यांना काहीतरी आर्थिक मदत कराव असं आमचं गावकऱ्यांचं म्हणणं. गोरख पाटील, शालिनी प्लस, कन्नड. आरबीआय, सीबीआय, ईडी यांसारख्या स्वायत्त संस्था सध्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे संकटात असल्याचं माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. निवडणूक काळात परदेशातला काळा पैसा आणून जनतेच्या खात्यात रक्कम देण्याचं आश्वासन हे दिवास्वप्नच ठरल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पावेत ही बातमी. सध्याची दुष्काळी परिस्थिती, सरकारचे धोरण याचा विचार करता पुढचा काळ काटकसरीचा असून भरमसाठ खर्च करणं धोक्याचं ठरेल असा इशारा त्यांनी दिलाय. ते बारामतीतील दिवाळी पाडव्याच्या निमित्त व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि बारामतीतील छोटे मोठे व्यापारी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवरती कडाडून टीका केली आहे. संसदेमध्ये काळ्या पैशावरती वारंवार विचारणा झाल्यानंतर पंतप्रधानांनी स्वित्झर्लंडचा दौरा केला, मात्र त्यांना काळ्या पैशाची माहिती देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा होऊन व्यापार उद्योग वाढेल असं जे स्वप्न दाखवलं गेलं ते स्वप्नच ठरल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. तो आम्ही बाहेर करतो, नुसताच करतो नाही पण सर्वसामान्य माणसाच्या अकाउंटमध्ये सुद्धा त्याची काही करतो लोकांना बरोबर चांगलं त्याचा फायदा झाला. राज्यकर्त्यांना राज्यकर्ते करण्याची जागा मिळाली. अपेक्षा होती आम्ही लोकांनी फायदा नुकतंच विचारले की कधी करतात कधी वाचक करतात वैशिक खाती लोकांनी याचा उपयोगीच्या खात्यात काही नाही ते लोक घरांच्या खात्यात जाऊन जाईल. जेव्हा व्याज मागणी झाली त्यावेळी जाहीर करण्यात आलं या सगळ्या काळा पैसा किंवा त्रासा पैसा ठेवण्याच्या संबंधीच्या जगात जी एक चिंचा केंद्र आहे त्या केंद्रामध्ये चिंचन घर हा एक भेट प्राप्त आहे ज्याला आपण स्विस बँक म्हणतो. आणि स्विस बँकेचं वैशिष्ट्य आहे की तिच्या ज्याची गुंतवणूक असते त्या संबंधीची माहिती कधीही बाहेर दिली जात. ती माहिती किंवा त्या ठिकाणी गुंतवणूक करायला त्या व्यक्तीला स्वतः जावं लागतं. तिथे काही कंपन्या असतात त्या कंपन्यांना सूचना दिली की ते पैसे ट्रान्सफर करत असतात ते काढत असतात कुठं गुंतवायचं सांगितलं तर त्या ठिकाणी गुंतवत असतात. तिथे सही नसते कुणाचं काही नसतं आणि त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यालाही आधार वाटतो. त्यामुळे साहजिकच स्विस बँकेत पैसा ठेवण्याची प्रवृत्ती जगातल्या अनेक देशाच्या धनिकांच्यामध्ये आहे. भारत काय त्याचा फार मोठा नव्हता पण नव्हता असं नाही काही केलं होतं. आणि ज्या वेळेला संसदेमध्ये चर्चा सुरू झाली की हा पैसा कधी येणार आहे त्यावेळेला देशाच्या प्रमुखांनी त्या देशाचा दौरा केला, तिथल्या राज्यकर्त्यांची विचारपूर्ण केला, तिथल्या राज्यकर्त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांचा सन्मान करून स्वागत केलं पण त्यांना सांगितलं नव्हतं की आमची बँकिंग सिस्टीम आहे त्या बँकिंग सिस्टीममध्ये गुप्तता हे सगळ्यात महत्त्वाचं आमचं कारण आहे आणि त्या कारणाच्या संदर्भात आम्ही कुणाशी चर्चा करत नाही आणि त्यामुळे या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. त्याच्या काही बँकांचे अन्य देशात काय अकाउंट होती त्याची पूर्ण माहिती बाहेर आली पण स्वित्झर्लंडला प्रत्यक्ष माहिती काय आली ना. त्यामुळे तो बाहेर शाळा पैसा होता तो इथे येणार होता त्याच्यामुळे इथली अडचण तर मजबूत होणार होती. सामान्यांच्या खात्यात काही पैसे जवळ होणार होते आणि त्यावर व्यापार बुद्धी वाढेल अशा प्रकारचं जे स्वप्न. देशात जेवढ्या नोटा होत्या त्या नोटाबंदीनंतर परत आल्या, मग काळा पैसा गेला कुठे असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. देशाचे अर्थमंत्री काळ्या पैशासाठी नोटबंदी केली नसल्याचं सांगतात, मात्र या नोटबंदीने अनेकांना जीव गमवावा लागला. नवीन नोटांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले. बाजारपेठेंवरती परिणाम झाला. नोटा बदलण्यासाठी लोकांना रोजगार बुडवावा लागला. अशा अनेक नुकसानीला सामोरे जावं लागलं. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवरती आणि पर्यायाने किरकोळ व्यापाऱ्यांवरती झाला असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. या सगळ्या संकटामध्ये आले आणि त्याच्यात आणखी वजन तरी भरत शेवटची जी संस्था आपल्याकडे ती न्याय आणि या देशामध्ये न्याय संस्थेत लोकांचा विश्वास पण न्याय संस्थेमध्ये सुद्धा एक दुसरी चार लोक बाहेर आले आणि चार जजेसनी काय सांगायचे ते सांगितलं
आणि त्यांचा एक विवेकाची संधी दिली. स्वातंत्र्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन शासनाचे निर्णय घेण्याची पद्धत अयोग्य आणि न्याय संस्था संकटात आलेली आहे हे कधी सांगितलं नव्हतं. तेही घालतात आणि म्हणून आज या देशामध्ये बहुमत असलेले सरकार आहे, पण बहुमत असलेल्या सरकारच्या माध्यमातून या सगळ्या इन्स्टिट्यूशनवर हजर नोटबंदीच्या सारखे एका विचार न करता घेतले गेले. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी जी पावलं टाकली गेली ती खरी म्हणजे यशस्वी झाली नाही. आणि अडचण जे स्टेटमेंट आहे अजून देशाचा अडचण की आम्ही हा सगळा काळा पैसा काढण्याच्यासाठी जवाब केला नव्हता, त्यासाठी आम्ही नोटाबंदी केली नव्हती. आम्ही सिस्टीम इम्प्रूव्हमेंटच्यासाठी हे सगळे उद्योग केले होते. या सगळ्या गोष्टीचा फायदा देशामध्ये घासन व्यापार आणि गुंतवणुकीचे क्षेत्रात लोक पुढे यायला तयार आहे. अनेक उद्योजकांच्या बरोबर मी बोलतो आणि त्यांना विचारतो नवीन काय करायचं आहे सध्या करणार नाही. आता इन्व्हेस्टमेंट करण्याचा बहुत प्रश्न नाही. व्यापारामध्ये सुद्धा हा गुंतवणूक करण्याचा लोकांचा आता बहुत नाही. जो घोषणे वर्ग आहे त्याची खरेदी करण्याची ताकद वाटली पाहिजे. आज त्याची ताकदी त्याची खरेदी वाटली नाही. आज तो सगळा वर्ग तो शेतकरी किती अर्थव्यवस्थेचा तोही मंत्रीच्या संकटामध्ये सापडलेला. नवनाथ बोरकर, शालिनी प्लस, बारामती. चीन भारताकडून 20 लाख टन कच्ची साखर खरेदी करणार आहे. नुकताच याबाबतचा करार भारत आणि चीनमध्ये झाला आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी होईल आणि बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील. त्यामुळे ऊस उत्पादकांना FRP किंवा त्याहून अधिक पैसे मिळू शकतात. वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी मंडळ 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान चीनमध्ये होते. या शिष्टमंडळाशी चीन सरकारचा करार झाला आहे. चीनच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातले ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी होईल, बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील. यामुळे ऊस उत्पादकांना FRP किंवा त्याहून अधिक पैसे मिळू शकतात. साखर उद्योगाकडून आजच्या कराराचे जोरदार स्वागत करण्यात आलंय. साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारला एकूण 50 लाख टन साखर निर्यात करायची आहे. त्यापैकी 20 लाख टन साखर चीन खरेदी करतोय. वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय शुगर मिल्स असोसिएशन आणि चीन सरकार दरम्यान याबाबतचा करार करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या T20 मॅच साठी उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांना आराम देण्यात आलाय. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डनं शुक्रवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणारी तिसरी आणि शेवटची T20 मॅच 11 नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये खेळली जाणार आहे. भारतीय टीमने या सिरीजमध्ये 2-0 आघाडी घेतली आहे. BCCIने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उमेश, जसप्रीत आणि कुलदीपला संधी मिळावी यासाठी या तिन्ही खेळाडूंना या मॅचमध्ये आराम देण्यात आलाय. अशावेळी अखिल भारतीय निवड समितीनं तिसऱ्या T20 मॅचसाठी भारतीय टीममध्ये सिद्धार्थ कौलचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. कमल हसन यांची लहान मुलगी अक्षरा हसनचे काही खासगी फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत. 5 नोव्हेंबर रोजी हे फोटो सोशल मीडियावरती लीक झाल्याने अक्षराने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शमिताभ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेल्या अक्षराने सोशल मीडियावरती भडास काढली आहे. अक्षराने ट्विटरवरून ट्विट करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. ही खूप दुःखाची गोष्ट आहे की देशभरात मीटू चळवळ सुरू असताना आपल्या स्वार्थासाठी एका मुलीचे खासगी फोटो इंटरनेटवरती लीक करत आहेत. सोशल मीडियावरती अक्षराचे फोटो लीक झाल्यानंतर खूप चर्चा होते. हे फोटो एडिट केले आहेत अशी कबुली स्वतः अक्षराने दिली असून आपण सायबर क्राईमचे शिकार झाल्याचे तिनं कबूल केले आहे. तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे की नुकतेच माझे खासगी फोटो इंटरनेटवरती लीक झाले आहेत. हे सगळं कोणी आणि का केलं हे मला माहीत नाही, पण मला एक माहिती आहे की एका तरुण मुलीचे फोटो असे लीक करणं हे तिला त्रास देण्यासाठीचं कृत्य आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. शिवसेनेबरोबर युती होण्यासाठी संवाद नाही तर हात जोडून विनंती केली जात आहे, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य.
तेलंगणात सत्तेत आलो तर हैदराबादचं नाव बदलू, भाजप नेते राजा सिंग यांचं वक्तव्य. स्मार्टफोन खरेदीमध्ये भारताने अमेरिकेला टाकलं मागे. जुलै ते सप्टेंबरमध्ये भारतात दाखल झाले 4.4 कोटी इतके फोन. धुळे जिल्हा परिषदेच्या खंबाळे शाळेला भीषण आग, फटाक्याने आग लागल्याचा अंदाज. आणि शाहूवाडी तालुक्यात राहत्या घराला आग, लाखोंचं नुकसान. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.